मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्याकडे किती पसारा पडलेला आहे. ॲक्च्युली आत्ता वाजले दुपारचे 3:15, म्हणजे 3:15 अडीच होत आलेत, आणि तरीसुद्धा घरात प्रचंड असा पसारा पडलेला आहे. बाकीचे सगळे कामं आवरलेत, ॲक्च्युली सगळं आवरलं आहे. आज स्वयंपाक नाही केला, कारण हर्षदला बाहेरून मागवलं, थोडी पनीरची भाजी होती त्याने ती खाल्ली, आम्ही रात्री पार्सल मागवलेलं. आणि दिवसाची सुरुवात, म्हणजे ब्लॉगिंगची सुरुवात माझी झाली 2:30 तर 2:30 माझं हे काम चाललं आहे सगळं, म्हणून मी सकाळी ब्लॉग घेतला नाही. तर दाखवतो तुम्हाला पसारा. आत्ता जो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी कशी कोणत्या साड्या घेतल्यात, कोणत्या नाही, लग्नासाठी किंवा मग लग्न समारंभ, बर्थडे म्हणा किंवा मग कुठले फंक्शन्स म्हणा, पूजा म्हणा, यासाठी तुम्ही कुठल्या साड्या घालू शकता यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आला असेल किंवा येणार असेल कदाचित, हा मी कधी टाकेल ब्लॉग नाही, त्या उद्या तर 100% तुम्हाला बघायला मिळेलच. तर तो टाकलेला आहे, तो बघायचा आहे. त्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं की ममाआर्थचे जे प्रोडक्ट मी मागवलेलं आहे, म्हणजे फेस किट मागवले, फेशियल किट मागवलेलं आहे. त्यानंतर इथे मी मागवलेलं आहे purple.com जे काही प्रोडक्ट, तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात, पण काय असो ना की टाईम बॅलन्स होत नाही. तर तुम्हाला दाखवते की आजचं घराचं वातावरण कसं झालेलं आहे, घरातलं म्हणजे बाहेरचं वातावरण. आणि इथे मी मस्त की सेटअप केलं आहे बघा, इकडे असं हे इकडे गेले पूर्ण सोफ्यावर. आणि बाय द वे साडी कशी वाटते आहे ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. घर असं स्वच्छ छान असं नीटनाटकं आवरलेलं आहे सगळं काही ताईने, पण काय ना होतच खराब. हे बघा, हे पण बघू शकतो मस्त की आज रांगोळी काढली नाही आहे. रांगोळी असा विचार केला की मी संध्याकाळी काढेल की, कारण सकाळी मंदिरात पण जायचं होतं, सगळी काही धावपळ होती म्हणून मला मंदिरात जायला नाही, सॉरी रांगोळी काढायला जमलं नाही. तर खोबरं वळते इथे 8 दिवसापासून इथे, म्हणजे बाहेर खोबऱ्याचं तेल बनवायचं आहे आणि सगळं आहे आपलं नीटनाटकं. तर ब्लॉगिंगची सुरुवात अशी होते माझी. तर दाखवते तुम्हाला, वाव काय मस्त पैकी वाईब येते, खूप छान वाटते. हो बघू शकते तुम्ही, दाखवते मी तुम्हाला पूर्ण चकचक चकचक सगळं ओलं झालेलं आहे. आणि आता मस्त पैकी मी आले गॅलरीमध्ये. गॅलरी म्हटल्यानंतर ओ माय गॉड, आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते की गॅलरी किती प्रचंड अशी सुंदर आणि छान दिसते. एक मिनिट, इकडे थोडस असं थोडं कलर वगैरे करायला लागेल इकडे, पण प्रचंड अशी गॅलरी सुंदर अशी वाटते, सुंदर गॅलरी वाटते. इथे कपडा टाकला इकडे, आता आम्ही गॅलरी धुतच नाही, पुसतो डायरेक्टली, एकदम व्यवस्थित क्लीन पुसून घेतो. आणि हे जे डाग आहेत ना, हे सगळे झाले मशीनचे, मशीन पण तिकडे सरकवलं गेलं आहे. काल मी धुतलेलं पण अजून पण वाळलं नाही, कारण वातावरणच इतकं खराब आहे, त्यामुळे पॉसिबल नाही. इथे चाललंय काहीतरी बनवायचं विचार माझा. आणि कोरपड बघा किती सुंदर छान अशी वाटते, एक नंबर वाटते. कपडे मी इकडे घालत असते वाळत युटिलाइजचे. ही झाडं पण वरती घेतली तर मी, म्हणजे सगळी खाली होती झाडं, पण ही झाडं वरती घेतलं तिकडनं वरती. आता ह्यावर मी मस्तपैकी असे मी झाडं वगैरे लावणार आहे. हा किचनचा कपडा मी आज इकडे टाकले, म्हटलं हवा येईल छान. आणि स्नेक प्लांट माझ्याकडे आहे तर 2. हा स्नेक प्लांट इतका सुंदर असा आहे ना, हे बघू शकता तुम्ही, अप्रतिम आहे. आणि खूप छान खुलला आहे पण, तो खूप छान दिसतो पण. दुसरा इथे लावलेला आहे मी, दिसला हा वाला. त्यानंतर इथे आहे तुळस माता आणि इथे कोरपड, म्हणजे कोरपडीच्या एक्झॅक्ट मी समोरच ठेवली आहे, जेणेकरून काय होईल मला पूजा करताना दोघींची एकासोबत पूजा करता येईल, एक दिवा लावला तरी चालेल. हे सगळं फेकायचं आहे पण त्याला आता चान्स मिळत नाही. बघू शकता वातावरण, सगळं वातावरण असं कचकच पचपच झालंय. आणि एवढी मोठी भली अशी ही पांढरी पडलेली जी मी काल दाखवलेली, अजूनही त्यांनी उचललेली नाही आहे. तर छान असं मस्तपैकी आवरलेलं आहे आणि बघू शकतो तुम्ही. तर चला, तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझी इयरिंग्स पण कसे वाटतात या लुकवर सांगा. तर चला फटाफट, तर मी हे सगळं काही शूट करून घेते आणि मस्तपैकी मग खायला काहीतरी बनवते, कारण आज आहे उपवास, सोमवार आहे. तर फटाफट मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. ज्यूस मागवलेत मी समर्थ ज्यूसवरून, 2 ज्यूस मागवलेत इथे मी, असं किती छान लागते ना मस्त. आणि मला मेकअप पण कसा झाला आहे प्लीज सांगायचं यार. मी मेकअपबद्दल आजकाल जास्त विचारायला लागले, कारण मी खूप काय काय शिकले आणि त्यात म्हणजे मला खूप जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे मला फार आवडतं हे मेकअप करायला. तर दाखवते तुम्हाला मस्त की घर बघा किती सुंदर असं छान.
आणि रील्स बनवते मी. रील्स साठी इथे मस्त पैकी लावले मी सेटअप इथे असं मस्त पैकी. आता ह्यातून करणार आहे मी इथे हर्षदसाठी हे टेबल वगैरे टाकून ठेवले. प्रचंड म्हणजे असं घर मी असं खूप चेंज करण्याचा विचार केलाय. बऱ्याच गोष्टी मी चेंज केल्या. तिकडे व्हाईट पेटीकोट इकडे व्हाईट पडदे टाकलेत मी. पेटीकोटचा व्हिडिओ टाकलाय म्हणून पेटीकोटच माझ्या डोक्यात येतोय. तर इथे व्हाईट पडदे टाकलेत मी हे बघा. तर इथे पडदे पण चेंज करणार मी आता. फॅन असा ठेवलाय पसारा उचलून वरती कारण हर्षद अभ्यास करत होता म्हणून पसारा असा आहे. आणि सगळ्यांना जी आवडलेली गोष्ट ती ही हा बॉटल जार. म्हणजे हा बॉटल जार रात्री झोपताना आम्ही इथे बॉटल वगैरे घेऊन येतो आणि किंवा कधीतरी ग्लास वगैरे असतो तो सांडतो वांडतो काही होतो म्हणून मी इथे मस्तपैकी जार आणलेला आहे. मला इतका म्हणजे प्रचंड आवडलं ना. अचानक असं मला मिळालं तो मी एका दुकानात गेले किचनचे डब्बे घ्यायला. ते बघा किचनचे डब्बे घ्यायला गेले मी. ॲक्च्युली तोही डब्ब्यांचा सेट आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो मी घ्यायला गेले आणि तिथे मला हे सगळं काही दिसलं. मी पटकन घेतलं बघा साडीचा बॅक लुक बघा. वाव क्या बात आहे ऑसम. चला आता मी व्लॉग इथे थांबवते. रात्रीचं सगळं शूट करते आता नाही करत. आता मी मस्तपैकी करते रील्स वगैरे आणि संध्याकाळी पुन्हा तुम्हाला भेटते. तोपर्यंत थोडासा ज्यूस घेते मी. इथे मस्तपैकी ज्यूस आला आहे आपला. आता ज्यूस घेते फटाफट थोडंसं कारण हात प्रचंड दुखत आहेत माझे. माहीत नाही आजकाल माझे हात खूप दुखायला लागले. तर चला भेटते पुन्हा तुम्हाला संध्याकाळी. माझी साडी कशी वाटली बाय द वे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. यार काढायची ही साडी बाय बिकॉज माय ब्लाऊज इज सो ढिल्लो. खूप लूज आहे. मी साडी तुम्हाला दाखवते. प्रतिम साडी आहे पण ब्लाऊज ढिल्लं असल्यामुळे मी नाही घालू शकणार. तर मी ते ब्लाऊज दाख. सॉरी यार क्या हो रहा आहे. ओके ओके ओके. तर मी ते दाखवते तुम्हाला. जसं येईल तसं. छान अशी साडी आहे. चला भेटते संध्याकाळी.